हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती दोन हजार बावीस uh, मार्फत पर ज्या परीक्षा होणार आहे त्या परीक्षांचं नेमकं स्वरूप काय आहे म्हणजे कोणत्या विषयावर किती गुण येणार आहेत परीक्षेचं माध्यम काय आहे किती वेळ आहे तसंच परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे कधी परीक्षा होऊ शकतात ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्हाला लिपीत पदासाठी टेस्ट सिरीज विकत घ्यायची असेल तर प्ले प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या याच्यामध्ये इथून दहा टेस्ट मी दिलेले आहेत आणि किंमत आहे नव्याण्णव रुपये सर्वात आधीनं परीक्षा कधी होणार आहे ते आपण पाहूयात आणि तर या ठिकाणी पहा परीक्षेचा दिनांक वेळ व ठिकाण विद्यापीठाच्या वेबसाईटवर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे अजून परीक्षेची तारीख त्यांची ठरलेली नाही आहे जेव्हा केव्हा परीक्षेची तारीख ठरेल ते आणि तसंच जे ठिकाण आहे परीक्षेचं म्हणजे सेंटर कोणतं आहे आणि वेळ किती असेल म्हणजे वेळ म्हणजे कोणत्या याच्यामध्ये परीक्षेचा जो कालावधी आहे हो दहा ते बारा दोन ते चार काय कालावधी आहे हो तो नंतर जेव्हा परीक्षेची तारीख ठरेल तेव्हा सांगितला जाईल असं त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे आता आपण परीक्षाला ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे त्या संदर्भात माहिती पाहूयात पहा या ठिकाणी यांनी जी माहिती दिलेली आहे सदर सर्व पदांतरिता परीक्षा लेखी स्वरूपात घेण्यात येईल असं त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे पहा या ठिकाणी परत एकदा सांगतो माझ्याकडून ती पी डी एफ थोडी हल्ली होती तर इथं स्पष्टपणे दिलेलं आहे सदर सर्व पदांतरिता परीक्षा लेखी स्वरूपात घेण्यात येईल तसेच आवश्यक त्या पदांसाठी व्यावसायिक परीक्षा आयोजित करण्यात येतील जसं स्टेनोग्राफर आहे त्यांच्यासाठी शॉर्ट हँडची परीक्षा घेतील आणि सर्व पदांसाठी परीक्षा लेखी स्वरूपात लेखी स्वरूपात परीक्षा म्हणजे कशी असते ऑफलाईन असते याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे जर ही परीक्षा ऑनलाईन होणार असती तर इथं दिलं असतं की परीक्षा ऑनलाईन होणार आहे पण परीक्षा लेखी स्वरूपात दिली त्याचा नि निष्पर्ष असा आहे की परीक्षा ऑफलाईन होणार आहेत तरी पण नंतर जेव्हा परीक्षा डिक्लेअर होईल तेव्हा ती क्लिअर करतील पण लेखी स्वरूपात म्हणजे ऑफलाईनच असतं आणि ऑनलाईन असेल तर तिथं देतात ऑनलाईन परीक्षा म्हणून आता आपण परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे त्याची माहिती पाहणार आहोत सुरुवातीला आपण वरिष्ठ लिपीचं परीक्षेचं स्वरूप काय ते पाहूयात त्याच्यानंतर कनिष्ठ टनिष्ठलिपीतच्या परीक्षेचं स्वरूप नंतर शिपाईच्या परीक्षेचं स्वरूप नंतर वाहनचालक असं आपण पाहूयात तर या ठिकाणी पाहू वरिष्ठ लिपीत डीओ त्याच्यामध्ये ना मराठी व्याकरणावर वीस प्रश्न येणार आहेत इंग्रजी व्याकरणावर वीस प्रश्न येणार आहेत सामान्य ज्ञान या घटकावर वीस प्रश्न येणार आहेत आणि बौद्धिक चाचणी त्याच्यामध्ये डिटेल सिलेबसमध्ये मी सांगेल बौद्धिक चाचणीमध्ये कोणकोणते विषय किंवा या सर्वच विषयांचा डिटेल्स सिलेबस आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तेव्हा ती माहिती देईल आणि विद्यापीठ जो अधिनियम आहे आणि विद्यापीठाचं कामकाज कसं चालतं त्याचे जे नियम आहेत त्याच्यावर आधारित वीस प्रश्न तर अशा पद्धतीनं आणि या सर्व यांचा दर्जा कसा आहे पदवी आहे आणि इंग्लिश भाषेचे प्रश्न फक्त इंग्लिशमध्ये असतील बाकीचे सर्व प्रश्न हे मराठी भाषेमध्ये असतील असे एकूण शंभर प्रश्न एक प्रश्न दोन ऋणाला दोनशे गुण आणि निगेटिव्ह मार्किंग नाही हे लक्षात असू द्या निगेटिव्ह मार्किंग नाही स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे आणि वेळ आहे एकशे वीस मिनिटे म्हणजे दोन तास वरिष्ठ लिपीचा हा झाला परीक्षेचं स्वरूप आता आपण लिपी ट्रम डी डीओ रोठपाल भांडारपाल यांच्या परीक्षेचं स्वरूप पाहूयात तर यांना सुद्धा मराठी व्याकरण वीस प्रश्न इंग्रजी व्याकरण वीस प्रश्न त्याच्यानंतर सामान्य ज्ञान वीस प्रश्न बौद्धिक चाचणी वीस प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ता आणि विद्यापीठ जो कायदा आहे विद्यापीठाचं कामकाज आहे त्याच्यावर वीस प्रश्न असे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुण निगेटिव्ह मार्किंग नाही कालावधी परीक्षेचा एकशे वीस मिनिटं म्हणजे दोन तास आणि टाठीणे पात्र या सर्व जे ढटक दिले त्यांची पदवी 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 अशी दिलेली आहे आणि फक्त इंग्लिश भाषेचे प्रश्न इंग्लिशमध्ये येतील बाकीचे सर्व प्रश्न मराठी भाषेमध्ये येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे आता आपण वाहन चालक आणि शिपाई यांच्या परीक्षेचं स्वरूप पाहूयात तर वाहन चालकला मराठीला दहा प्रश्न इंग्लिश ग्रामरला दहा प्रश्न सामान्यावर वीस प्रश्न आणि गणित बुद्धिमत्ता चाचणीवर दहा प्रश्न असे एकूण पन्नास प्रश्न गुणऐशंभर निगेटिव्ह नाही परीक्षेचा कालावधी आहे पंच्याहत्तर मिनिटे एवढा कालावधी आहे आणि याच्यामध्ये सुद्धा फक्त इंग्लिशचे प्रश्न इंग्लिश भाषेमध्ये असतील बाकी संपूर्ण पेपर मराठी भाषेमध्ये होणार आहे सिपायाचा सिलेबस पहा मराठीला दहा प्रश्न इंग्लिश ग्रामरला दहा प्रश्न सामान्य ज्ञानाला वीस प्रश्न गणित बुद्धिमत्ता चाचणीला दहा प्रश्न आणि प जी टाठिणे पाकळी आहे ती दहावी आहे वाहनचालक आणि शिपाई या दोन्ही पेपरची टाठीणे पाकळी दहावी आहे याच्यामध्ये फक्त इंग्लिशचे प्रश्न इंग्लिशमध्ये येतील बाकी सर्व प्रश्न मराठी भाषेमध्ये एकूण पन्नास प्रश्न दोन शंभर निगेटिव्ह नाही कालावधी आहे पंच्याहत्तर मिनिटे तर तुमच्या लक्षात आलेलं आहे या तीन पदांच्या परीक्षेचं स्वरूप मी सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये ना निगेटिव्ह मार्किंग नाही परीक्षा ऑफलाईन होणार आहे आणि परीक्षेचं स्वरूप काय तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता नंतरच्या व्हिडिओमध्ये या तिन्ही पदांचा जो अभ्यासक्रम असेल त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच